गुड आफ्टरनून. थैंक यू सर. मेरे दो क्वेश्चन है. फर्स्ट वन, आपके बेटों का क्या नाम क्या है? और दूसरा क्वेश्चन सर, प्लीज लिसन, यूज अननेसेसरी यूज ऑफ प्लास्टिक कैरी बैग क्यों बंद नहीं हुआ? और उसमें ऑर्डर भी आ गई, फिर उसका इम्प्लीमेंटेशन क्यों नहीं होता लॉज और रूल्स के हिसाब से? मेरे बड़े बेटे का नाम अवीर है, AVIR, अवीर. और मेरे छोटे बेटे का नाम अवान है, AVAN, अवान. और प्लास्टिक क्यों नहीं बंद होता ये आपने कहा है, ये देखिए अब कैसे बंद होगा. तो ये पहले बंद करना चाहिए. प्लास्टिक आता दुधाच्या पिशव्या आहेत, आता ही सगळी व्यवस्था आपल्याला हळूहळू बंद करावी लागेल. आणि त्यासाठी प्रशासन तत्पर आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकानं दक्ष नागरिक म्हणून जर आपली भूमिका बजावली, प्लास्टिक वापरायचं नाही किंवा प्लास्टिक विकत घ्यायचं नाही, किंवा एखादी वस्तू आपण जर विकत घेत असू आणि ती प्लास्टिकमध्ये बांधून जर आपल्याला देत असतील तर तीही घ्यायची नाही, जोपर्यंत ही पावलं आपण उचलणार नाही तोपर्यंत यामध्ये काही बदल होईल असं मला स्वतःला वाटत नाही. तुम्ही एक अगदी उत्तम सूचना या ठिकाणी केलेली आहे आणि या व्यासपीठाचं औचित्य साधून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेन की यापुढं आता प्लास्टिकमध्ये जे बुके असतील ते कृपया माझ्यासाठी आणू नयेत. आणि फुलांचे गुच्छ आणण्यापेक्षा आपण वह्या पुस्तकं जर भेट म्हणून आपली इच्छा असेल आपण आणू शकलात तर ती पुस्तकं ही शाळा कॉलेजमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या उपयोगात आणता येतील. आणि म्हणून आता मी अनेक भाषणामध्ये असं म्हणालो आहे की हे आणू नका किंवा हे देऊ नका, त्यामुळे ही सुरुवात आज आपण करायला हरकत नाही. आजच्या या प्रसंगी मी जाहीर आव्हान सगळ्यांना करू इच्छितो की प्लास्टिकमध्ये असलेले जे गुच्छ आहेत हे किमान आजपासून आपण घेऊ नयेत, एवढी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो.